सगळी बिल भरून झाली आहेत, पण आता माझ्याकडे फक्त 3000 रुपये शिल्लक राहिलेत. तेवढ्यात महिना काढायचा आहे, शिवाय घराचं लोन फेडण्यासाठी पैसे जमा करायचेत. हे सगळं कसं होईल? आई, आता माझी इंजेक्शनची वेळ झाली. हो बाळा, आणते. संपत आले बेटा, आजच्या दिवसाचं होऊन जाईल. मी मेडिकल मध्ये फोन केलाय, तो घेऊन येत असेल. ये बेटा. न्या मॅडम, तुमचे इन्सुलिन आले. मालकांनी सांगितलंय उधारीचे सगळे पैसे दिल्याशिवाय औषध द्यायचं नाही म्हणून. टोटल किती झाले? हे आत्ताचं औषध म्हणून 2000. यांना 2000 दिले तर 1000 रुपयात महिना कसा काढणार? अहो दादा, आत्ता तुम्हाला थोडे पैसे देते, थोडे पैसे पुढच्या महिन्यात दे, चालेल का? नाही, दिवाळी होती ना म्हणून थोडा खर्च झाला. अहो मला काय सांगता दिवाळीबद्दल? आणि दिवाळी काय फक्त तुमच्या एकट्याच्याच घरी होती? ओ नाही, माझं म्हणणं तसं नाही आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की दिवाळी होती ना म्हणून फराळ केला तर थोडा खर्च जास्त झाला. अहो मग नव्हता करायचा खर्च? आणि एवढ्या जमिनीला डायबिटीस असेल तर ठेवायचा ना कंट्रोल. कशाला खायचं एवढं गोडधोड? अहो मी तुम्हाला पैसे नाही देणार असं नाही म्हणाले ना, फक्त थोड्या दिवसानंतर देते ना. मॅडम मालकांची ऑर्डर आहे, पूर्ण पैसे दिल्याशिवाय मी औषध नाही देऊ शकत. आले मी एक मिनिट. थँक यू मॅडम. आता एवढेसे पैसे महिनाभर कसे पुरणार? फक्त 200 रुपये सापडले. आता कसं भागवायचं या महिन्याचा खर्च? आई, तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना म्हणून हे गे. बळा, हे तू जमवलेले पैसे आहेत ना, तू तुझ्याकडेच राहू. आई प्लीज घे पैसे. प्लीज पैसे घे ना. बर. ठीक आहे बाळा, मी हे ठेवते, बाकी नको, माझ्याकडे आहे. पक्का? हो बाळा, एवढा नाही होईल. आणि तुला तर माहितीये ना, आपले पास बहुत पैसा आहे. हो ना, चल निघूया. काका खूप वाट बघताय ना तुझी.
एक मिनिट, मी कशाला जाती है नेहाच्या घरी? हाँ, काल माझा एवढा अपमान केला, माझ्यावर चोरीचा आळ घेतला, तरी सुद्धा जाती है मी हिच्याकडे का? तर या परांजपेमुळे तोंड कावळा मेला, स्वतः मात्र एसी मध्ये बसला असेल मस्त थंड हवा खात एसी ची, मी मात्र इथे उकाड्यामध्ये उठसूट मालाच कामाला लावतो हा माणूस। काही नको, मला नाही जायचं हिच्याकडे, अपमान सहन करून मी जातेच कशी? नको मीनाक्षी वहिनी, इथेच थांबा, भेटा त्या नेहाला, कमिशन हवंय ना तुम्हाला, धरा धरा त्या नेहाचे पाय धरा, चला। अरे वहिनी, तू इथे आता? हो, मी येणारच नव्हते, तू माझ्यावर चोरीचा आळ घेतला होतास, माझा अपमान केला होतास, म्हणून मला यायचं नव्हतंच। वहिनी, मला खरंच असं नव्हतं म्हणायचं, तुला वाईट वाटलं असेल तर मनापासून सॉरी। वाईट वाटलं असेल म्हणजे? वाईट वाटलंच आहे मला, आणि काय ग, मी आता तुझ्या समोर उभी आहे म्हणून माझ्या तोंडावर माझी माफी मागतेस का? फोन करून नाही माफी मागावीशी वाटली तुला? तुम्हा दोघींना काही वाटो ना वाटो, पण मला मात्र तुमच्या दोघींबद्दल वाटतं ना, म्हणून मी सारखी सारखी येत असते इकडे। बरं ते जाऊ दे, ती अंगठी मिळाली का तुला? नाही मिळाली। बरं आले तर माझं पाणी विचार। हो, एक काम कर ना, हिच्या वॉटर बॉटल मध्ये पाणी आहे ना, तेच दे, तेच पिऊन घेते। थँक्यू गा। बरं वाटलं, घसा ओला झाला। वहिनी, तुझ्या खूप ओळखी आहेत ना, मला मदत हवी होती। हे बाई, पैसे वगैरे मागू नकोस माझ्याकडे, मी तुला काही असली मदत करू शकणार नाही, म्हणजे माझ्याच्या ते काही जमायचं तर? नाही नाही, मला पैसे नको आहेत वहिनी, म्हणजे पैशांची गरज आहे म्हणून मदत हवी आहे। कुठेतरी बघ ना काम मिळेल का, म्हणजे मी ऑफिस नंतर पार्ट टाइम करीन, म्हणजे तेवढेच पैसे मिळतील। मग बघेन मी तुझ्यासाठी नोकरी, पण काय ग, मला सांग, तू असं किती दिवस हाल काढणार आहेस, किती दिवस हिची भरपट करणार आहेस? त्याच्यापेक्षा परांजपेंशी लग्न करून टाक ना। मी निघू, आपण या विषयावर नंतर बोलू, मला खरंच उशीर होतो। ठीक आहे, निघ। ए ऐक ना, आज कोणती भाजी केली आहेस? मला काय करायचंय, कुठली भाजी करेनास का? मी मात्र सकाळपासून घराच्या बाहेर पडले गो, आणि घरातनं बाहेर पडायचं म्हणजे मग तो डबा बनवायचा, भाजी करायची, पोळी करायची, डब्यात भरायची, घेऊन यायचं, त्यात ऊन वाढतं, नकोच म्हणून बाहेर पडते मी अशीच, आणि बाहेर पडले की बाहेरचं खाऊन पोट बिघडतं। त्याच्यापेक्षा हे घरगुती जेवण बरं नाही का, त्याच्याने तब्येत पण चांगली राहते ग। आणि तुझं कसं आहे, तुला तर तिकडे कॅन्टीन मध्ये खायला मिळतच, मी बघितलेलं तुझं कॅन्टीन खूप मस्त आहे ग, तिथे सगळं मिळतं, मग तुझी काय सोय होते, हो की नाही? मी हा डबा घेऊन जाते, हा चल बाय, येते। चल बाळा, मी निघू। आई, ही मामी अशी काय? माझ्या वॉटर बॉटल मध्ये पाणी पण पियाली, तुझा डब्बा पण घेऊन गेली, हिला बॅड मॅनर्स आहे का? बाळा, असं बोलू नये, त्या मोठ्या आहेत ना, हे घे तुझा काकूंकडे, गुड गर्ल, मी येते हा, बाय राजा। वा, काय झालं असं का बघतो, मला खाऊ दे ना सुखाने। तुला जर का एवढी भूक लागली होती तर घरी का नाही गेला ब्रेकफास्ट, इकडे कशाला? काय यश, आपल्या घरी ना सगळं हेल्दी असतं, मला ते रोज रोज खाऊन कंटाळा येतो, तरी तरी असं छान बाहेर पडलं, असं बाहेरचं खाल्लं की माझ्या अंगाला ते लागत। तुला खायचंय वेटर? नाही मला काही नकोय, रिलॅक्स। आओ सर, खा ना, असंही तुम्हाला अशा ठिकाणी येण्याची, बाहेरचं खाण्याची आता सवय झाली डबेवालीमुळे, सॉरी नेहामुळे अशा ठिकाणी येऊन खायची सवय झालेली। चक्क तू डबेवाली बोलल्यानंतर सॉरी म्हणतोय कसं काय? आता बहीण आहे ती माझी,
मी तिला असं एकदम डबेवाली वगैरे म्हणू शकत नाही. बहन तू ना सरडा आहे सरडा. का सब पटकन रंग बदलत असतोस म्हणून तू सरडा आहे. अहो आपण बिल दिले ना मग वेगळ्या नाही टिप कशासाठी. अगं असू दे ग. काही गरज नाहीये मी बरोबर सांगते. काय झालं हसाला. हे शेजारच्या टेबलवर जोडपं बसलं. हे हात नको दाखवू असं बॅड मॅनर्स. तेच ते जे पुरुष होते त्यांनी टिप म्हणून काही पैसे ठेवले. त्या बाईंनी लगेच ते पैसे उचलून घेतले आणि पर्स मेट होते. कमाल असतात ना बायका. ब्रो बायका कमालच असतात. त्या अशा काडी काडी जमून संसार करतात ना म्हणून पुरुषांचं फावतं. तिने पैसे परत घेतले ना. पक्की गृहिणी असणार ती म्हणून घेतले. तू तुझ्या अवतीभोवती बघ ना अशा खूप जणी असतील ज्या अशा पई पई जमून संसार उत्तम करतायत. नाही ना तुला ते आत्ता नाही कळायचं. जेव्हा तुझा संसार सुरू होईल ना तेव्हा तुला कळेल. आणि तू 50 वेळेला संसारात पडलास म्हणून तुला हे सगळं माहिती आहे. करेक्ट बरोबर बोलतो मी. तू सरडाच आहेस. अरे का आत्ता परवापर्यंत म्हणत होतास की मुली कशा मुलांना झुलवतात त्यांचा फायदा उठवतात. मैंने बोला था मैंने बोला था चालू होत आणि आता लगेच पलटी. अरे तब मैंने वो बोला था अब मैं ये बोल रहा हूं. सर बी किती झाले. 175. हे 200 25 आणून द्या. राहू दे ते पैसे. अरे 25 रुपये. तुला काही काडी काडी जमून संसार वगैरे करायचा नाही. यू फॉरगॉट ऑल एटिकेट. चल झालं असेल खाऊन जाण्या तर घेऊन चल. आज खूप उशीर झालाय. आता घारतोंडे सर पुन्हा ओरडतील. रिक्षा. नको नको रिक्षा नको. आता खूप कमी पैसे उरलेत माझ्याकडे. पैसे वाचवायला हवे. मी बसनी ट्रॅव्हल करते. चपलेलाही आत्ताच तुटायला हवं होतं. ते उशीर झालाय आणखीन उशीर. अहो दादा ही चप्पल जरा शिवून देतात का. हो देतो पण जरा 2 मिनिटं हातातलं काम संपवतो आणि देतो तुम्हाला. आओ दादा आधी हे करा ना प्लीज मला उशीर होतो. बरं ठीक आहे द्या. ताई याचे 50 रुपये होतील. हो दादा काहीच्या काय काय बोलताय. बरोबर बोला ना. बरोबरच सांगतोय ताई. बघा सोल बदलावा लागेल चिटकावा लागेल पूर्ण चप्पल सिलाई करून द्यावी लागेल. खर्च आहे ताई त्याच्यात जास्त सांगितले नाही. 50 रुपये होते. आणि नुसते गम लावायचे. ते फक्त 10 रुपये होतील पण ते जास्त काय टिकणार नाही. चालेल आता तात्पुरतं करून घ्या. घ्या पूर्ण शिवून घ्या. नको दादा तात्पुरतं गम लावा. आज जरा उशीर झाला ना तुला यायला. हो ग. आणि अशी का चालत आलीस. तुझ्या पायाला काही लागलंय का. नाही नाही ही चप्पल जरा ही तुटली. अरे यार होईल सवय. मला सांग घारतोंडे सर आलेत का. आलेत ना केबिन मध्ये आहेत त्यांच्या. आणि तसही तो घाऱ्या आजकाल वेळेवरच येतो ग. कारण उशिरा आलेल्या लोकांना झापायचा चान्स सोडायचा नसतो ना त्यांना. मला जरा काम आहे मी आलेच. अगं पण नेहा ऐक खारतोंडे सरांशी आले आलं काय काम आहे. मी आहे का बिन सर.
या मग अशी मी ऑफिस मध्ये आलो तेव्हा डेस्कवर नव्हता तुम्ही. सॉरी सर, आज थोडा उशीर झाला. सर एक विचारायचं होतं सर, म्हणजे एक रिक्वेस्ट करायची होती सर. मला पैशांची थोडी गरज आहे सर. पैशांची गरज आहे म्हणजे दर महिन्याला वेळच्यावेळी पगार मिळतो ना तुम्हाला? आणि ते मागच्या वेळेसारखा ऍडव्हान्स सॅलरी वगैरे? नाही सर, नाही, मला ऍडव्हान्स सॅलरी नकोय सर. मग हे बघा, तुम्हाला उधार वगैरे पैसे द्यायला जमणार नाही तर मला? नाही सर, माझं ऐकून तर घ्या. मला उधार पण नकोय आणि ऍडव्हान्स सॅलरी पण नकोय. मला फक्त एवढं विचारायचं होतं की आपल्या ऑफिसमध्ये काही एक्स्ट्रा काम असेल तर, म्हणजे अकाउंट्स रिलेटेड जे मला जमू शकेल तर. सर प्लीज मला सांगा ना सर, मी ओव्हर टाइम करून करायला तयार आहे सर. तेवढेच मला पैसे मिळतील सर, गरज आहे. पैशाची गरज सगळ्यांनाच असते. हो हो सर, पण यावेळेला जरा गणित गडबडलं. ते दिवाळी होती ना सर, थोडा जास्त खर्च झाला. आणि माझी लहान मुलगी आहे ना परी, तिच्या औषधासाठी. वा, मुलीचं नाव काय ठेवलंय तर परी म्हणे त्यात. अहो नेहा मॅडम, आपलं अंतरुण पाहून हातपाय पसरायचे असतात. आपल्याला दर महिन्याला जो पगार मिळतो ना त्याच्यात घराचा खर्च चालवायला शिका. अकाउंट डिपार्टमेंटला आहात ना तुम्ही, मग एवढं साधं गणित जमू नये तुम्हाला. आणि मुलीचं नाव परी ठेवलंय म्हणून तिला परीसारखं ठेवायची गरज नाहीये. तुमच्या मुलांचे चोचले पुरवायला बसलेलो नाही आम्ही इथे. एक्स्ट्रा काम द्या म्हणे. आज सुद्धा अर्धा तास उशीर आलात तुम्ही सर. जा जा, तुम्ही काम करा इथे, फालतू बोलण्यात वेळ घालवू नका. जा, दिलेलं काम नीट करा. जा. काय केलेस तू यश? अगं मी पाणी पित होतो, चुकून पडलं. मी करतो साहेब. माझी पर्स पण ओली केलीस तू. ऑफकोर्स पाणी पडल्यावर ओली होणारच ना. मस्करी वाटते का तुला ही सगळी? नीट पाणी पिता येत नाही, लहान आहेस का पाणी सांडायला? सॉरी नेहा, चुकून सांडलं पाणी. ओके, पैसे पण भिजले यश. रिलॅक्स नेहा, चुकून झालंय हे, मुद्दामून नाही केलं मी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके. इट्स नॉट ओके यश. तू असं वेंधेळपणाने वागायचं नंतर मी तुला समजून घेणार असं नेहमी नेहमी नाही होणार. नेहा नेहा शांत हो ना. तो सॉरी म्हणतोय ना तुला. हे बघ, इट्स ओके यार, सोडून दे ना प्लीज. शेफाली, तू त्याची बाजू घेऊन बोलू नकोस. ओके नेहा शांत हो, ती नोट मला दे, मी वाळवून देईन. काही गरज नाही, मी बघते काय करायचं. आणि शांत हो म्हणजे काय? एकतर समोरच्याला राग येईल असं वागायचं, नंतर त्यालाच म्हणायचं शांत हो, जसं सगळी चूक त्याचीच आहे. आयुष्यात एक प्रॉब्लेम संपत नाही की दुसरा प्रॉब्लेम सुरू होतो, आणि लोक स्वतः चुका करून मग शांत राहायला म्हणतात. इनफ यार, एवढं काय झालंय? जस्ट रिलॅक्स. साधं पाणी सांडलंय, कोणाच्या हातून सांडू शकतं? आणि मी पुसून देतोय, मी सॉरी बोलतोय. 50 रुपयांसाठी एवढं बोलते? हो तर मी देतो तुला यार 50 रुपये. उगाच कोणा ते राग माझ्यावर नको काढू. नेहमी मला असं बोलतो याचा अर्थ असा नाही की मला राग येत नाही, मला येतो आणि मला आता आलाय. फक्त 50 रुपयांसाठी? फक्त 50 रुपये नाही येते यश. परीने मला दिलेले. परीने काय? काही नाही. निघून गेली. तोड यार, मलाही नाही बोलायचं. थोडं यार